नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला अगदी सोप्या मराठी भाषेतून. तुमच्यातल्या अनेकांना असं वाटत असतं की टीचं इंग्रजी वाचन करताना त्याचा उच्चार ट करायचा, बरोबर. पण बऱ्याच स्पेलिंग्समध्ये टीचे वेगवेगळे उच्चार आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला टीचे ते सगळे संपूर्ण उच्चार कळतील. आणि हो, जर तुम्हाला असं वाटतं आहे की हे जे शिकवलं जातं आहे त्याने तुमच्या रिडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबायचं आहे. आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या परिचितांमध्ये हे जे व्हिडिओज आहे ते शेअर करा, आपल्या चॅनलबद्दल सांगा, जेणेकरून मला अधिकाधिक तुमच्यासाठी असे व्हिडिओज बनवता येतील, मला मोटिवेशन मिळेल तुमच्याकडून. ओके, सो वळूया आताच्या लेक्चरकडे. बघा, जनरली काय होतं, टी आय ओ एन आलं की मुलं वाचताना टिवॉन वाचतात. टिवॉन, ती त्यांची चूक नाही. जसं मी म्हटलं की ते टीला ट समजतात, पण हा सफिक्स आहे. सफिक्स म्हणजे असा शब्दांचा ग्रुप जो एखाद्या स्पेलिंगला पाठीमागे येऊन लागतो. ओके, जसं की आता इथे बघा, हा शन तुम्हाला वाचायचा आहे. एकदा का तुम्ही समजलं की हा शन आहे की तुमच्यासाठी स्पेलिंग सोप्या होतील. जसं की आता ही स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, टी आय ओ एन म्हणजे शन आहे, तर तुम्हाला फक्त इतकंच वाचायचं आहे. येस, आय एम शुअर तुम्ही वाचलं सुद्धा असेल. येस, कॅप शन, बरोबर की नाही? नेक्स्ट वर्ड बघा. आता तुम्हाला ही स्पेलिंग्स मोठी दिसते, पण तुम्हाला माहिती आहे की टी आय ओ एन म्हणजे शन आहे. तुम्ही टी ऑन म्हणू नका, टी आय ओ एन म्हणजे शन. ओके, आता तुम्हाला ही स्पेलिंग वाचायची आहे, से सेलिब्रेशन, बरोबर, सेलिब्रेशन. आता तुमच्यातले काही जण जे अगदीच नवीन आहेत या व्हिडिओवर, ते म्हणतील सर तुम्ही ह्याला से का म्हटलं, के का नाही म्हटलं, बरोबर की नाही, ह्याला ले का म्हणताय, तर मग तुम्ही एकही व्हिडिओज माझा पाहिलाय नाही असं त्याचा अर्थ आहे. ओके, सर्वप्रथम मी जी रिडिंगची सिरीज टाकलेली आहे, जिथे वाचायला मी शिकवलेलं आहे, आणि ती रिडिंगची सिरीज अशा तऱ्हेने पुढे येते. तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये मध्येच आलात आणि तुम्हाला जर काही कळलं नाही, तर तो तुमचा दोष नाही आहे, तुम्ही व्हिडिओची सिरीज पूर्ण केलेली नाही आहे. ओके, तुम्हाला असा प्रश्न आहे की ते व्हिडिओज कसे मिळतील बघायला. ओके, आपल्या चॅनलचं नाव शेडगे क्लासेस आहे, त्याच्या बाजूला एक लोगो आहे माझा फोटो असलेला, त्या लोगोला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक वेगळा इंटरफेस दिसेल, त्याच्यावर तुम्हाला प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. तिथे मी सेक्शन केलेले आहेत, हाऊ टू राईट, हाऊ टू रीड, इंग्लिश ग्रामर, एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्हाला इंग्लिश रिडिंगच्या कोर्समध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज आत्तापर्यंतचे मी जेवढे अपलोड केले ते तुम्हाला मिळतील, आणि ते तुम्ही व्हिडिओज बघून डेफिनेटली एका महिन्याच्या आत सहज खूप चांगलं इंग्रजी वाचायला शिकाल. ओके, देन हा वर्ड वाचताना टी आय ओ एन, सो तुमच्याकडे क मो शन, हा शन आहे. सो आय एम शुअर की याच्यापुढे टी आय ओ एनला तुम्ही शन म्हणणार आहात. ओके, नेक्स्ट वर्ड असाच एक ग्रुप आहे, सफिक्स टी यू आर ई. बरीच मुलं ह्याला टुरे वगैरे म्हणतात. इट्स नॉट अ टुरे, इट्स चर. तुम्हाला वाचायचंय चर. जेव्हा कधी टी यू आर ई पाठीमागे येईल, तुम्हाला त्याला चर वाचायचं आहे. जसं की ने चर, सिम्पल. आता हा वर्ड, येस, हा चर आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला फक्त ॲग्रीकल्चर, ॲग्रीकल्चर, बरोबर की नाही? नेक्स्ट, सो सिम्पल, आय एम शुअर तुम्ही वाचला पण असेल तिकडे. येस, कॅप्चर, सो सिम्पल. सो टी यू आर ई हे तुम्हाला चर लक्षात ठेवायचं आहे. आणि हो, व्हिडिओज लेंथी होऊ नये म्हणून मी खूप कमी उदाहरणं घेतली, पण तुमच्या सरावासाठी मी व्हिडिओच्या शेवटी एक लिस्ट शब्दांची देणार आहे, ज्याच्यामध्ये शन, चर किंवा अनेक हे सफिक्स लागतील. तुम्हाला तिथे अभ्यास करायचा आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी काही शब्द व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. ओके, दुसरा असाच एक वर्ड आहे, टी आय ए एल. ॲक्च्युली हा सफिक्स नाही आहे, सफिक्स ए एल आहे, ज्याला अल म्हणतो. ओके, पण जर टी आयच्या जोडीला अल लागला ना, तर तो टी एल न वाचता शल वाचा. ओके, मग आता हा जो वर्ड आहे टी आय ए एल, ह्याला जर शल वाचलात, तर आता हा तुम्हाला ई सेन शल, इसेन्शल असा वाचता येईल. ओके, नाही? नेक्स्ट, टी आय ए एल
आता तुम्हाला एवढंच वाचायचं आहे. पो टेन शल सिंपल. नेक्स्ट, अनेक मुलं याला फेटियल वगैरे वाचतात. ओके नो, एकदा का तुम्हाला त्या गोष्टी कळल्या की तुमच्यासाठी ते रिडिंग खूप सोपं होतं. आय एम शुअर तुम्ही मला फॉलो करताय, तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होतंय ना, मग कमेंट्स करायला काही हरकत नाही, नाही का? ते मी नक्की सांगा. जर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत आहे तर मला नक्की सांगा, सर येस वी आर इम्प्रूव्हिंग आवर इंग्लिश. फॅशन, ओके फॅशन. आणि जर तुम्हाला असं वाटते की सर हे आमच्यासाठी खूप छान आहे पण आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे, तर डोंट वरी, आपल्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. तुम्ही रिडिंग बॅचसाठी, रायटिंग स्पीकिंग बॅचेससाठी ॲडमिशन घेऊ शकता. ओके नेक्स्ट वर्ड, टी आय ओ यू एस. आता इथे सुद्धा हा अस जो आहे तो सफिक्स आहे, पण जर टीच्या जोडीला तो सफिक्स येतो आहे तर ओव्हरऑल वर्ड तुम्हाला वाचायचं आहे शस. सो जेव्हा कधी हे शब्द पाठीमागे येतील त्याला तुम्हाला समजून घ्यायचं आहे शस. आय एम शुअर तुम्ही माझ्या अगोदरच वाचलं सुद्धा असेल. येस, कॅप शस, बरोबर की नाही? कॅप शस. येस, न्यू ट्री शस. व्हेरी सिंपल, न्यू ट्री शस. नेक्स्ट, इन फेक्शस. इन फेक्शस, ओके. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी वारंवार सांगतोय. काही जण वाचतील, छान जण वाचता येतील, त्यांना फक्त ह्या शब्दांची ओळख पाहिजे असेल, पण ज्यांना असं वाटते की आम्हाला इंग्लिश वाचता येत नाही. ओके, हे कसं काय फेक म्हटलं जात आहे तर तुम्ही पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे. ओके, माझे सगळे व्हिडिओज क्रमाने बघा, त्याचा अभ्यास करा. नेक्स्ट, अनेक मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की सर टी एचला थ कधी म्हणायचं आणि टी एच आल्यानंतर द कधी म्हणायचं. त्याच्यासाठी एक सोपी कन्सेप्ट लक्षात ठेवा, जर टी एच आला तर थ आणि जर त्याच टी एचला ई लागला तर तुम्हाला म्हणायचं आहे द. ओके, जसं की आता हा शब्द तुम्ही काय वाचणार आहात, बाथ की बा द? येस, बा थ, लक्षात आलं का? पण आता हा शब्द तुम्ही काय वाचणार आहात, येस. ओके, सगळ्यांनी द वाचला असेल, पण तुमच्यातल्या अनेकांनी हा बाद वाचला असेल, बरोबर. ज्यांनी माझं कॉम्बिनेशनवाली तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी नक्कीच डेफिनेटली बरोबर वाचलं असेल, बेद. ओके, बेद. आता तुम्ही म्हणणार हा बेद वगैरे कसं येतं, नाही का? हा प्रश्नचिन्ह राहिला आहे ना डोक्यामध्ये तुमच्या. नेक्स्ट, अ थ र, ऑथर. इथे थ म्हटलं कारण इथे ई दिसत नाही, हो की नाही? वेदर, वेदर, सिंपल. सो आय होप की यानंतर जर टी तुमच्या कुठल्या स्पेलिंग्समध्ये आला तर तुम्ही शुअरली फक्त टी म्हणजे ट म्हणणार नाही आहात, तर हे जे टचे मी तुम्हाला जितके उच्चार शिकवले आहेत ते तुम्ही करणार आहात त्या त्या स्पेलिंग्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे, आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.